गाईज कसे आहात माझ्या चॅनल सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्षे स्वागत. आज आपण पाहणार आहोत गेन माळीचा खर्च किती, गेन माळ केल्यानंतरचे फायदे, गुरु का करावा लागतो. काही व्हिडिओ यूट्यूबद्वारे मी बघितले आहेत, काही लोकांना खरे सांगितले व काही लोकांनी उगाच काहीतरी खोटे सांगितले. तर मित्रांनो, गेन माळीला खर्च फक्त आणि फक्त खूप कमी येणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं एक चाईल एवढा तुमचा खर्च येणार आहे. तर मित्रांनो, असं सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल की खूप कमी खर्च येतो. मुळात गुरु का करावा, तुमच्या अंगात वारे असेल, तुम्ही गुरु केला नसेल, जे तुमची भक्ती करत आहात देवाची, हे भक्ती पोचवण्याचं काम हा गुरु करतो. गुरु तुमच्या केसाला धक्का लागू नये कुठल्या तंत्राचा, कुठल्या मंत्राचा व कुठली भोळ बांधा पिशाच पिशाजनी असली कुठलीही विद्या होऊ नये, तुमच्या खंबीरपणे साथ असावी म्हणून गुरु लागतो. मित्रांनो, तुम्ही कितीही देवाची भक्ती करत असाल, तुमच्या अंगात कितीही देवाचे वारे येत असेल, मुळात ते वारे व ते भक्ती देवांपाशी पोचत नाही. पोचवण्याचं काम हे गुरु करतो. गुरुची सांगावे तितके भाग्य कमीच आहे मित्रांनो. गुरु चांगला भेटावा, ढोंगी भेटू नये, पैसे मागणारा भेटू नये, सोनं मागणारा भेटू नये, मुळात ज्ञान देणारा भेटावे. मुळात आपण हा जो गुरु जो खर्च करतो, जसं फुलानं सजवले आहे, गाण्याचे म्हणजे जे गाणे चालू आहेत, जे गाण्यांचा खर्च, पुढं DJ लावला आहे, मंडप बांधला आहे, हे रीती रिवाज आहे मित्रांनो. रीती रिवाज हे म्हणणार नाही. आता रीती रिवाज म्हणणे, आता मी जसं की धार्मिक ह्याची जात वेगळी त्याची जात वेगळी, मी ते तुम्हाला बोलत नाही. रीती रिवाज म्हणून रीती रिवाज हा देवाचा, म्हणजे चांगला रीती रिवाज देवाचा पटावे असे मी बोलत आहे. खूप गेन माळ झाल्यानंतर काही लोकांना खूप त्रास होतो, कारण जे गुरुनं मंत्र दिलेले आहेत हे गुरु आपल्याला जप करायला सांगतो. ते मंत्र जे बीज मंत्र असतं त्याला कानात फुकले जाते, ते मंत्र तुम्हाला सिद्ध करण्यासाठी गुरुला विचारावं लागतं मित्रांनो. मगच तुमच्या अंगात जे वारे आहे ते कडक व तुम्हाला पुढच्याचं कळतं त्या मंत्राद्वारे. व त्या मंत्राद्वारे तेवढी शक्ती असते की मी मागील व्हिडिओ बनवलाच आहे, तुम्ही पाहू शकता. पहिला प्रश्न खर्चाचा. मित्रांनो, खर्च करायचं का नाही करायचं हे आपल्यावरती असतं. काही गुरु लोक बोलतात की मला सोनं करा, काही लोक बोलतात की मला हे करा. हा गुरु मी खोटं बोलणार नाही, हा गुरु ढोंगी बोलणार नाही. कारण कसं, ज्याचं त्याचं, जर तुम्हाला तो पटत नसला तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. मी अजूनही सांगतो, ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त फसवणूक चालू आहे मित्रांनो. काही व्हिडिओ मी यूट्यूबद्वारे बघितला होता, साधा व्हिडिओ होता, खेडेगावातला व्हिडिओ होता. समोर बाईच्या अंगात वारे आहे, तिला बळबळ त्या इस्तवामध्ये ढकलतात, बळबळ कधी फुडणं, ती बाई पडते अक्षरशः, गुरु पडतो अक्षरशः, तरी तिला ते ढकललं जातं. आणि मी काही त्यांच्या कमेंट पण वाचल्या, खूप मोठ्या गुरु लोकांनी मी त्याला कमेंट केली की बाबा तुला येत असेल तर कर, नसेल तर नको करू. कसं मांढरची काळी वयला झाडाला आग लावणारी ती मांढरची काळी आहे मित्रांनो. म्हणून लोक ये भेटतात, म्हणून चांगला ज्ञानी गुरु तुम्हाला भेटायला भाग्यच लागतं आणि खरंच भेटायला हवं. कारण मीही गुरु केला आहे, माझा गुरु ना ढोंगी आहे ना पैसा घेतो, नाही गुरु पूर्ण मला सोनंच दे म्हणतो. असा गुरु भेटायला खरंच माझे भाग्य आहे मित्रांनो. गेन माळीत खर्च खूप येत नाही. गेन माळ अर्थात म्हणतात कशाला, हा प्रश्न अजूक बऱ्या लोकांना माहीत नाही. गेन माळ हा पंचमुखी धागा व लवंगाचे काही लवंग 21 वेळा लवंग पंचमुखी धागा मंत्र बोलत बोलत जो धागा बसतो ते 21 वेळा धागा करून त्याचे एक माळ बनवतात व चाप्याचे पुढं लावून ते माळ बोलत बोलत ते सिद्ध करतात. तिथल्या तिथंच 5 गाणे म्हणून किंवा हे करून मंत्र तो मंत्र ते माळ जप करतात, त्यालाच गेन असे म्हणतात. काही लोक म्हणतात नाही असं केल्यानंतर त्याला गेनमाळ म्हणतात, ते केल्यानंतर त्याला गेनमाळ म्हणतात, तसं नाही. एक धागा पंचमुखी धागा आणि लवंग आणि चाप्याचे फोळ हे काळोब्याला लागतात. जर इतर अंबाबाईची किंवा इतर देवांची असेल तर त्याला
फुलं लागत नाहीत मित्रांनो, फक्त लवंग लागते. आणि लवंग जेव्हा गुरु हे लवंग तुमच्या गळ्यात घालतो, माळ तुमच्या गळ्यात घालतो, तेव्हा तो मला सांगतो की हे सगळा खर्च तुम्ही केलाय फक्त त्या धाग्यासाठी व या गेनमाळासाठी. तो गेनमाळेचा जो धागा असतो ते कधीही हरवून द्यायचा नाही, मरेपर्यंत ते गेनमाळेचा धागा सांभाळा लागतो. राहिला प्रश्न इतर ढोंगी ढोंगी, मी ढोंगी कुणालाही म्हणणार नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पैसा घेणारच, आणि जी कसे आजची परंपरा तेच आहे मित्रांनो. माणूस हा एक तोंड कधी बोलू शकत नाही, थोडे वेळ तुझे बघणार, थोडे वेळ माझे बघणार, मग तो थीर नाही. मग गुरु तुम्हाला का थीर भेटावा हा प्रश्न तुम्हाला स्वतःलाच विचारायचा आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त खर्च तुम्हाला कळलाच असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा व शेअर करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ गुरु आई धाबजी पाटलांची गुरु आई कोण होती, हाही व्हिडिओ मी लवकरच्या लवकर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. लेच लवकर मी बंगाल राज्यात जाऊन इतिहास शोधायचा प्रयत्न करणार आहे. इतिहासमध्ये पहिली बार यूट्यूबमध्ये पहिली बार माझा व्हिडिओ येणार आहे, ते धाबजी पाटलांच्या खरा इतिहास म्हणून येणार आहे मित्रांनो. लाईक करा.